या देशाच्या शेतकऱ्याला सुद्धा खालिस्तानी आणि आतंकवादी म्हणणारे प्रधानमंत्री आपण लोकसभेत पाहिलेत नरेंद्र मोदींना, आणि आता काँग्रेसला सुद्धा आतंकवादी ते बोलतात आहे, जाहीरपणे बोलतात आहे. मग आता या शेतकऱ्यांच्या भरोश्यावर आणि या देशाच्या जनतेच्या भरोश्यावर जो व्यक्ती देशाचा प्रधानमंत्री झाला तर तो काय मग यांचा सुपर आतंकवादी आहे? या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं. म्हणजे स्वतः सर्टिफिकेट शेतकऱ्यांना सांगतो की आतंकवादी आहे, खालिस्तानी आहे, आंदोलनजीवी आहे. या देशाच्या 80 कोटी अन्नदात्यांना या पद्धतीनं बोलणाऱ्या प्रधानमंत्र्यांनी आता काँग्रेसवरही या पद्धतीचा आरोप करणं, म्हणजे हा देशच आतंकवाद्याचा आहे आणि यांचा देशाचा प्रधानमंत्री कोण आहे मग? त्यांनाही आतंकवादी म्हटलं जाईल. आणि म्हणून प्रधानमंत्र्यांनी या सगळ्या गोष्टीचा तालतुंबा ठेवून, जे प्रधानमंत्री आहेत, नरेंद्र मोदी नाही आहे किंवा भाजपचे किंवा आरएसएसचे प्रचारक नाही आहेत आणि ते देशाचे प्रधानमंत्री आहेत, त्यांनी या सगळ्या गोष्टीला सांभाळून बोलावं एवढाच आमचा त्यांना सल्ला आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.